नसिंगपूरच्या जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार पराग पाटील यांनी दिल्या प्रतिक्रिया. जयसिंगपूरच्या जनतेने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ताराराणी आघाडीला जयसिंगपुरात घवघवीत यश दिले आहे. राज्यातून आणि केंद्रातून मोठा निधी आणून विकास कामे करू, जनतेने जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवणार असल्याच्या प्रतिक्रिया नूतन नगरसेवक पराग पाटील यांनी व्यक्त केल्या. महानगर न्यूजसाठी जयसिंगपूरहून अभय बाळकुंजेसह सुनील संगपाळ. सर्वप्रथम मी माझ्या प्रभागातील माझ्या सर्व मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी मला एवढ्या बहुमताला निवडून दिलं. मी खरोखर त्या सर्वांचा खूप ऋणी आहे की ज्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. माझे सहकारी ॲडव्होकेट सोलाणी मगदूम यांनाही त्याच विश्वासाने निवडून दिलं. मी या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो की जयसिंगपूरमध्ये जे सत्ता परिवर्तन झालेलं आहे, आज नगराध्यक्षही आमच्याकडे आले आणि जवळजवळ आमची संख्या आज अपक्षांना घेऊन 12 ते 13 दरम्यान गेलेली आहे. येणाऱ्या भविष्या काळामध्ये आम्ही आजपर्यंत लोकांना जे जे आश्वासन दिलेलं आहे किंवा या निवडणुकीच्या माध्यमानं आम्ही लोकांच्या ज्या अडचणी आजपर्यंत समजून घेतल्या त्या सर्व लवकरात लवकर म्हणजे येत्या 6 महिने ते 1 वर्षात पूर्ण करू आणि नवीन नवीन योजना आणून सत्तेच्या माध्यमातून आमदार उल्हास पाटील असू देत, खासदार रावी शेट्टी असू देत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील असू देत, माननीय माधवराव मालिक असू देत, जी आपली बहुजन विकासाडे बहुनिवस विकास आघाडीचे सर्व नेते असू देत, या सर्वांना या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या आशीर्वादानं आपली जी सत्ता आहे या स्टेटमध्ये किंवा सेंट्रलमध्ये त्यामुळे फंड निधीचा आपल्याला कुठलीही कमतरता पडणार नाही. ह्याच्या अगोदर जो कारभार होता विरोधकांचा त्याचाच हे परिणाम आहेत की आज त्यांची सत्ता आपल्या जयसिंगपूरच्या लोकांनी उलटून टाकली आहे आणि त्यांना थोडी सोड उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे निश्चित आम्हाला अपेक्षा आहे अशा आहे की ह्या सर्वांना एक चांगला आणि पारदर्शक कारभार आम्ही जयसिंगपूरच्या नगरीमध्ये करू आणि आजपर्यंत जयसिंगपूर घडलेलं नाही आहे तो एक चांगला कारभार घडवून या सर्वांचा जो मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास पात्र पाडण्यास आम्ही हे करू. आणि त्याचबरोबर केवळ प्रभागापुरतं न बघता जयसिंगपूरचा विकास कुठल्या माध्यमातून करता त्याचा एक चांगला आराखडा तयार करून आम्ही भविष्याची वाटचाल करू. जय हिंद.